नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आणि रोहिदास चोंदे पाटील जी एस टी इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आपण अजूनही नवीन असाल पहिल्यांदाच या ठिकाणी या चॅनलला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं एस टी आय आर सी पी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात चला आजची टेस्ट आपली अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण विविध सब्जेक्टचे एकत्र केले आहेत या ऑनलाईन टेस्टमध्ये म्हणून हिला आपण संकीर्ण टेस्ट म्हटलेलो आहोत नक्कीच प्रश्न महत्त्वाचे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असे आहेत एम पी एस सी पोलीस भरती सरळ पोस्ट म्हणजे एम टी एस भरती सगळ्याच परीक्षांसाठीची बघा बॉम्बे हाय येथे टिंबटिंबचे उत्पादन केले जाते बॉम्बे हाय म्हटलं की तुम्हाला काय आठवणार खनिज तेल दगडी कोळसा विद्युत की यापैकी नाही बॉम्बे आहे बॉम्बे आहे म्हटलं की आम्हाला खनिज तेल हे उत्तर देता आलं पाहिजे मग खनिज तेलाची पहिली विहीर कुठे सापडली होती ते राज्य कोणतं ती विहीर तिचं नाव काय हे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे की रत्नागिरी हा जिल्हा टिंबटिंबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कोकणातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा ज्या उत्पादनाला जे आय टॅग भेटलेला आहे ऑप्शन्स तुमच्या समोर होते केळी संत्री मोसंबी आणि हापूस आंबा आणि आता ऑप्शन पाहिल्याबरोबर तुम्हाला क्लिक झालं असेल की बरोबर उत्तर काय आहे बघा उत्तर आहे हापूस आंबा जी आय टॅग मग जी आय याचा लॉंग फॉर्म काय जी आय टॅग भेटल्यानंतर कोणते फायदे होऊ शकतात तेही आम्ही वाचलं पाहिजे केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा माहीत असला पाहिजे संत्रीसाठी प्रसिद्ध जिल्हा माहीत असला पाहिजे मोसंबीसाठीचा प्रसिद्ध जिल्हा माहीत असला पाहिजे हळदीसाठीचा प्रसिद्ध जिल्हा माहीत असला पाहिजे उत्पादन विविध काजू आहे काजूसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता असे विविध उत्पादनं आणि त्यांच्यासाठी प्रसिद्ध जिल्हे यांचा आमचा अभ्यास असला पाहिजे पुढे तिसरा प्रश्न बाळासाहेब सावंत सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात किती आहेत ते कोठे आहे कोणाच्या नावाने आहे असे विविध प्रश्न राहुरी दापोली अकोला परभणी बघा तीन नंबरचा प्रश्न आहे बाळासाहेब सावंत कोकण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हटलं की दापोली रत्नागिरीचा मला आठवलं पाहिजे मग राहुरीला कोणतं कृषी विद्यापीठ आहे कोणाच्या नावाने परभणीला कोणतं कृषी विद्यापीठ आहे आणि अकोल्याला कोणतं कृषी विद्यापीठ आहे आरोग्य विद्यापीठ कुठे आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे संत कालिदास विद्यापीठ कुठे आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे चौथा प्रश्न पानशेत हे धरण टिंबटिंब नदीवर बांधण्यात आलेले आहे पानशेत एक वेगळा इतिहास असलेलं धरण भीमा कोयना आंबी भी मुठा म्हणतो आपण की गोदावरी चार नंबरचा प्रश्न उत्तर आंबी मुठा मग भीमा नदीवरचं धरण कोणतं कोयना नदीचं तुम्हाला मी बोललो आहे गोदावरीचं बोललेलो आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपलं झालंय ते राष्ट्रीय वनधोरणानुसार किती जमीन वनाखाली असावी अत्यंत गाजलेला प्रश्न विविध परीक्षांना विचारलेला प्रश्न मग ते वन धोरण कधीचं होतं हाही एक थोडासा डीपमधला प्रश्न तयार होतो जे राज्यसेवेचे एम पी सीचे विद्यार्थी आहेत त्यांना तो माहीत असला पाहिजे कोणत्या वर्षाचं वन धोरण होतं ज्याच्यानुसार ही मर्यादा ठरवली गेली की एवढे क्षेत्र ही वनाखाली असलीच पाहिजे मग त्याच्यात पुन्हा आजची सध्याची किती क्षेत्र वनाखाली आहे भारताचे किती आहे महाराष्ट्राचे किती आहे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे असे विविध अंगी प्रश्न त्यांचा अभ्यास आमचा असला तर या प्रश्नांची उत्तर देता येतात उत्तर या ठिकाणी तुमच्यासमोर आहे आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही उत्तर आहे तेहतीस टक्के सहा नंबरचा प्रश्न वनाचे प्रमाण सर्वात कमी असलेले राज्य कोणते सगळ्यात कमी पंजाब राजस्थान हरियाणा की झारखंड उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर आहे हरियाणा आता महाराष्ट्राचा अभ्यास तुमचा असेल तर वनाचं सर्वात कमी प्रमाण असलेलं प्रशासकीय विभाग कोणता सर्वात कमी प्रमाण असलेला जिल्हा कोणता वनाचं सर्वाधिक प्रमाण असलेला प्रशासकीय विभाग आणि सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा कोणता असे प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत त्यांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात पुढे तुती कोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश कि गुजरात तू कोरी अत्यंत गाजलेलं बंदर म्हणजे महत्त्वाचे मोठे असे तेरा बंदर आहेत आतापर्यंत पश्चिम किनारपट्टीवर किती बंदर आहेत पूर्व किनारपट्टीवर किती बंदर आहेत कोणत्या राज्यामधलं कोणतं बंदर गाजलेलं आहे याचं वाचन आमचं असलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे भारताचा भूगोल तात्यांच्या ठोकळ्याचे सुद्धा आपले लेक्चर्स आहेत जे आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तात्यांच्या टोकळ्याचे लेक्चर्स सर्वांना फ्री आहेत हे आधी लक्षात घ्या त्याचं एक कॉलमच आपण सेक्शन एक बॅचच तयार केलेली आहे तात्यांचा ठोकळा ते बॅचचा कोडसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे त्याला मी जॉईन करून घेतो आहे बऱ्यापैकी जे ज्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं त्या प्रत्येकांना तात्यांच्या टोकळ्याच्या बॅचला आपण ॲड करतो आहे कारण की त्याचे जे लेक्चर्स मी बनवलेले आहेत ते सर्वांना फ्री आहे त्याच्या ते खूप चांगल्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की दोन पाच दिवसामध्ये तुम्हाला त्या बॅचला ऑटो जॉईन करून घेण्यात येतं मग उत्तर काय सात नंबरचा प्रश्न उत्तर आहे तमिळनाडू गुजरातमधलं बंदर आंध्र प्रदेशमधील बंदर केरळमधील मोठे बंदर त्यांच्यातले ते बंदर आम्हाला माहीत असले पाहिजे तुम्ही अजूनही नवीन असाल या चॅनेलला असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर याला सबस्क्राईब करा तुम्हाला नवी नवीन व्हिडिओज लाईव्ह लेक्चर्स यांचे नोटिफिकेशन हवे असतील तर घंटीचं बटन दाबून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल एम पी स्पर्धा विश्व यालाही तुम्ही जॉईन करून घेऊ शकतात त्यावर तुम्हाला विविध लिंक्स पी डी एफ्स भेटत जातील पुढे जातोय मी आठव्या प्रश्नाकडे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते पहिले कायदा मंत्री पहिलं मंत्रिमंडळात माहीत असं आम्हाला महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्तरंजन दास की मौलाना आझाद पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे मंत्री पुढे वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ज्यामुळे ती औद्योगिक क्रांती घडण्यामध्ये याचा फार मोठा वाटा होता या शोधाचा मायकल फॅरेडे रुडॉल्फ डिझेल जेम्स वॅट की शिवाल्ड बघा इंजिन सॉरी हा इथे इंजिन हा शब्द पाहिजे वाफेची इंजिन याचा शोध कोण लावत आहे वाफेच्या इंजिनाचा शोध लावता आहेत जेम्स वॅट शास्त्रज्ञ कुठलचे होते माहीत असलं पाहिजे मायकल फॅरेडे यांनी कशाचा शोध लावला रुडॉल्फ डिझेल यांनी कशाचा शोध लावला असे विविध प्रश्न आहेत पुढे सोडियम या धातूचा अणुअंक किती आहे बघा विज्ञानाचा आपण स्पेशली लेक्चर्सही घेतो आहे त्याच्या टेस्टही घेतो आहे तो अभ्यास तुम्ही चांगला करत राहिलात तर तुम्हाला हे प्रश्न सोडवणं अवघड जाणार नाही सोडियम याचा अणुअंक अकरा आहे काय अकरा आहे हे लक्षात घ्या पुढे एड्स हा रोग मानवातील नेमका कशावर प्रभाव पाडतो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न एड्सचा लाँग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे एड्स कोणत्या विषाणूपासून होतो हेही माहीत असलं पाहिजे आणि प्रभाव कशावर अन्नप्रणाली संपूर्ण शरीर रोगप्रतिकारक शक्ती कि याबाई नाही एड्स हा रोग मानवातील रोगप्रतिकारक शक्ती याच्यावर प्रभाव पाडतो हे लक्षात घ्या पुढे बारा नंबरचा प्रश्न सूर्य व पृथ्वीतील अंतर कोणत्या एककाने मोजतात बघा या ठिकाणी हा सूर्य आहे गोल असा तप्त गोळा आणि इकडे आपली पृथ्वी आहे जी सूर्याभोवती फिरते अंतर कशाने महत्वायचं खगोली लांबी प्रकाश वर्ष किलोमीटर किमीटर एक प्रकाश वर्ष म्हणजे किती असे प्रश्न आले आहेत उत्तर याचा आहे वर्ष पुढे तेरा नंबरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र दिवस केव्हा मानला जातो किंवा केव्हा साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र ज्याला आपण युनायटेड नेशन डे म्हणू शकतो युनो दिवस असंही म्हणू शकतो ऑप्शन्स तुमच्यासमोर होते उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर मग दोन ऑक्टोबर कोणता दिवस आहे चौदा नोव्हेंबरला कोणता दिवस साजरा करतो आपण सहा जूनला काही दिवस आहे का एखादा महत्त्वाचा या प्रश्नांची उत्तर हवीत चौदा नंबरचा प्रश्न दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले एकोणीसशे चौदा ते अठरा अठरा ते बावीस एकोणचाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दुसरे जागतिक महायुद्ध मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे एकोणीसशे चौदा ते अठरामध्ये कोणते महायुद्ध झाले हे वेगळं सांगायची गरज नाही आहे पहिलं महायुद्ध या कालावधीत झालं होतं आणि दुसरं महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस या कालावधीमध्ये झालेलं आहे उत्तर आहे तीन नंबर अशा पद्धतीने महत्त्वाचे जे केचे जी प्रश्न आपण बघतो हो आहोत याच्या पुढीलही टेस्ट तुम्हाला सातत्याने भेटत राहतील याच्या आधीच्या सर्व टेस्ट तुम्हाला बघण्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनला जी के टेस्ट सिरीज नावाचा कोर्सही आहे तो तुम्ही घेऊ शकतात किंवा एम पी एस सी भरती सरळ सेवेच्या पोस्टमन भरतीचे बॅचेस आहेत त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकतात सर्व पी डी एफ सर्व टेस्ट त्याचे ॲनालिसिस तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद